ताई कशासाठी उपोषणाला बसले आहे तुम्ही? दत्तनीस अंगणवाडीची ऑर्डर मिळाली नाही म्हणून मेरिट लिस्ट मध्ये नाव असताना ऑर्डर दिली गेली. ताई काय प्रकरण आहे? गोपाली विशाल ठाकरे सर तीन दिवसापासून प्राणांती कामावर उपोषणाला बसलेली आहे. तीन दिवस होऊन गेले अजून हिची मेडिकलही नाही. पोलीस बंदोबस्तही व्यवस्थित नव्हता. माननीय गुलाबरावजी पाटील आमचे कॅबिनेट मंत्री यांना कालपासून जवळजवळ 20 ते 25 कॉल झाले. त्यांच्या पी एनना पण सकाळपासून 8 ते 10 कॉल झाले. परत मी मुख्यमंत्री साहेबांच्या पी एनना सुद्धा फोन लावला, परंतु ते म्हणे आम्ही निधी वाटपवर असतो. मुख्यमंत्री साहेबांच्या पी एचा नंबर वेगळा आहे, तुम्ही त्यांना फोन करा. विशाली दीपाली ठाकरेची एकच मागणी आहे की तिला ती अंगणवाडी मदतनीची जी ऑर्डर आहे ती मिळायला पाहिजे. दीपाली ठाकरे ही मेरिट लिस्टला आलेली आहे. शी डी पी ओ साहेबांनी तिच्या वेटिंग लिस्टनुसार तिची ऑर्डर देण्याचे कबूल केलेले होते. तुझी ऑर्डर घेऊन जा. दुसऱ्या दिवशी दीपाली ठाकरे शी डी पी ओ कार्यालय धरणगाव येथे ती ऑर्डर घेण्यासाठी गेली असता शी डी पी ओ साहेब धनगर यांनी तिची ऑर्डर दाखवली. ही ऑर्डर तुम्ही घेऊन जा. लागलीच ठेवून घेतली. त्यांच्या मध्यस्थीने दीपाली ठाकरे हिला बाजूला घेऊन सांगितलं तुम्ही काही आर्थिक मदत करू शकतात का? म्हणे कशाची? या ठिकाणी काहीतरी पैसे लागतील. दीपाली ठाकरे हिने सांगितले दादा माझ्याकडे मोजून मापून फक्त 20,000 आहेत. आम्ही तळ हातावर पोट भरतो, परंतु शी डी पी ओ धनगर साहेब यांची मागणी जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयांची होती, त्याच्यामुळे ही ती देऊ शकलेली नाही. शी डी पी ओ साहेब यांनी शेवटी एक मार्ग शोधला. ग्रामपंचायत सोनवत बुद्रुक यांचा त्यांनी एक ठराव पारित केलेला आहे. जो ठराव सरपंच, ग्रामसेवक, सरपंच पोलीस पाटील यांनी तो दिलेला असे ते सांगतात. परंतु सरपंच महिला आहे सोनवत बुद्रुक या गावाची. महिला सरपंच तिचा सगळा कारोबार तिचे पती राज बघतात. सोनवतच्या महिला सरपंच या जळगावला कायमस्वरूपी असतात. ग्रामसेवक देखील जळगावला असतात. पोलीस पाटील हे धुळ्याला असतात. यांचा स्वतःचाच ठिकाणा नाही, तरी ग्रामसभेतून यांनी दीपाली ठाकरे या ठिकाणी राहत नाही म्हणून 115 सह्या घेऊन खोटा ठराव पारित केलेला आहे. 5 महिन्यापासून प्रथम अपील मुख्य कार्यकारी अधिकारी आपले शिओ साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे 5 महिन्यापासून प्रथम अपील चालू होते. दीपाली ठाकरे ही 2 दिवसाआड जिल्हा परिषदेच्या चक्रा मारत होती. छोटस बाळ आहे तिचं 11 महिन्याचं, त्याला कडेवर घेऊन दीपाली ठाकरे रोज येत होती जिल्हा परिषदेला. तिला शेवटी काय सांगण्यात आले? तू तोंड उचलून आमच्याकडे येऊ नको, तुझी ऑर्डर होणार नाही, नाशिकला अपिला जा. जर यांना नाशिकला अपिलामध्ये पाठवायचं होतं सर, तर 5 महिने का वेळ घेतला यांनी? 1 महिन्यामध्ये तुम्ही रिफर करून दिलं असतं ना, जा तुम्ही नाशिकला जा म्हणून. खोटा ठराव माननीय शिओ साहेबांनी मान्य करावा. आणि एका मागासवर्गीय महिलेचा कृष्णा लोटन पवार सोनवत गावातील एक नागरिक आहेत, त्यांचं मेडिकल आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आधीची बाई जी आहे ती महार समाजाची असून दुसरी महार समाजाची भरणार नाहीत. म्हणून यांनी संगनमताने एक खोटा ठराव पारित केलेला आहे. आणि तो ठराव आमचे शिओ साहेब जे अधिपती आहेत, जे प्रशासनाचा एक मोठो कणा इथं आहे, जनते संपूर्ण ग्रामीण भागाचं हृदय म्हणून हे शिओ साहेब इथं बसलेले आहेत, यांनी 5 महिन्याने काय सांगितलं? बाई तुझं काम होणार नाही, तू आता नाशिकमध्ये अपिलाला जा. मी यांना वारंवार विनंती केली, साहेब जो ठराव दिलेला आहे तो तुमच्या स्तरावरून पळताळणी करा. तुम्ही स्वतः त्या गावामध्ये जाऊन बघा दीपाली ठाकरे त्या ठिकाणी तिचा रहिवास आहे किंवा नाही. दीपाली ठाकरेचं रॅशन पास तिथलं आहे, आधार कार्ड तिथलं आहे, वोटर आय डी तिथलं आहे. दीपाली ठाकरे एका भाड्याच्या रूममध्ये बसते. दीपाली ठाकरेचे पती आणि तळ हातावर पोट भरतात, मोलमजुरी करून राहतात. शिओ साहेब म्हणतात त्या ठिकाणी तुमचं घर नाही, बिल्डिंग नाही, जागा विकत घेतलेली नाही, तुम्हाला ऑर्डर देता येणार नाही. हा सरासर या महिलेवर होणारा अन्याय अत्याचार आहे. जर यांचे एवढं प्रथम अपील, सेकंड अपील, थर्ड अपील चालत असेल, तर अंगणवाडीची भरतीची प्रक्रिया यांनी या जिल्हा परिषद कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात का करू नये? गेंड्याची कातडी ओढलेल्या या क्लास 1 अधिकाऱ्यांनी एसी गाडीमध्ये इकडनं तिकडनं जात आहे 3 दिवसापासून. एक लहान मूल घेऊन बसलेली ही महिला आज तिची तब्येत खालावलेली आहे, तिला चक्कर आलेला आहे.
मला सांगा मित्र, जर या अधिकाऱ्यांची आई बहीण पत्नी कोणी नातेवाईक अशी रोडावर जर म्हटलेली राहिली असती तर असे तोंड मोडून गेले असते का? माननीय पालकमंत्री साहेबांनी एकदा तरी व्हिजिट दिली का? प्रतापराव पवार यांना यांनी फोन लावला, त्यांचं म्हणणं आहे नाही नाही जा तुम्ही सेकंड अपीलात जा. अरे जो ठराव दिलेला आहे सर्वसामान्यांना मारण्याचा, तो ठराव एकदा तरी तुम्ही चाचपणी केली का? हा ठराव खोटा आहे, खरा आहे. एका अनुसूचित जाती जमातीच्या महिलेवर जातीवादातून हा अन्याय अत्याचार झालेला आहे. ही दुसरी महिला आहे, प्रथम महिला ही सुंदरबाई शिरसाळे, हिचा सुद्धा त्या गाव लोकांनी असा ठराव पारित केलेला होता. ही विधवा स्त्री 15 वर्षापासून त्या गावात राहत आहे. तू गावात नाही, तू इथं राहू नको. 15 वर्षापासून तिला घरकुल नाही, सांभाळलेली जागा होती त्या ठिकाणी तिने झोपडं मांडलं, ते झोपडं सुद्धा यांनी जेसीपीने लावून उचलण्याचा प्रयत्न केला. पोलीस कंप्लेंट केली त्यावेळेस आता कुठंतरी शांत झाले. फक्त ग्रामपंचायतीला हे एवढेच अधिकार दिलेले आहेत का? विकासाची कामं करायची नाही, फक्त महार समाजाच्या बायांचे ठराव घ्यायचे, अनुसूचित जातीच्या बायांचे, आणि ते वरिष्ठांना सादर करायचे. बरं, मग वरिष्ठांनी ते ठराव जो पारित जाऊन तुमच्याकडे आलेला आहे, CDPO आर्थिक मागणी करतोय. बरं, हे जाऊ द्या, हे आपल्या जळगाव तालुक्याचं मॅटर आहे साहेब. मुक्ताईनगरमध्ये CDPO ने मुक्ताईनगर तालुक्यात 280,000 घेतलेले त्या मदतनीस पदासाठी. ते अपील सुद्धा आता यांनी असं ढकलत शेवटी ते नाशिकला गेले. त्या बाया सुद्धा त्या भागामध्ये CDPO कार्यालयात उपोषणाला बसलेल्या होत्या. मला एकच खंत वाटते की ही जर अनुसूचित जातीची महिला असेल आणि हिचा ठराव जर दिला जात असेल तर मला सांगा जातीवाद संपलेला आहे का? आहे संपलेला. अहो करा ना, समान नागरी कायदा करून टाका. पण हे काय, याची चाचपणी तर करा तुम्ही. मंत्री साहेबांनी निदान एक भेट तरी द्यायला पाहिजे होती. मायाताई तुम्ही काय फोन करता, निदान चाचपणी व्हायला पाहिजे होती. या ठिकाणी दोघं बाया या काही कुत्र्याचं पिलू आहे का? या इथं 3 दिवसापासून बसलेले आहेत. यांच्याजवळ पोलीस बंदोबस्त नाही. होमगार्ड बाई आली चालली गेली. हा, हिची आज मेडिकल व्हायला पाहिजे होती. शेवटी तिने त्राण सोडायला लागली, तिला चक्कर आलेला आहे, तिच्या पोटात अन्नच नाही. बाळ अंगावर पित आहे सर तिचं वालं. हा, तिची मेडिकल होणं किती गरजेचं होतं. आज तिचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. हे अशा गेंड्याच्या कातडीचे अधिकारी जर असतील तर शेवटी न्याय कोणाकडे मागायचा सर सांगून द्या. ह्या महिलेचं जर काही परवाईट झालं तर त्याला CDPO जबाबदार असतील, कृष्णा लोटन पाटील जबाबदार असेल, आणि ग्रामपंचायतील खोटा ठराव पारित करणारे सरपंच, ग्राम सेवक आणि ज्या खोट्या सह्या करणारे ते सगळे जबाबदार असतील असं दीपालीचं मत आहे. दीपालीच्या वतीने मी जे बाईट दिलेलं आहे, कारण दीपाली बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आज तिची कंडिशन शारीरिक पूर्ण घालावलेली आहे. दीपालीला आज बोलावंस सुद्धा वाटत नाहीये. 3 दिवसापासून दीपाली ठाकणे या ठिकाणी रात्रंदिवस रोडावर बसलेली आहे. 2 सासू सुद्धा या ठिकाणी फक्त आहेत. पोलीस बंदोबस्त रात्रीचा देखील नाही. आमचे एसी गाडीमध्ये फिरणारे अधिकारी शिओ साहेब, काय म्हणतात ते कोणते राऊत साहेब, हे सांगतात तुम्ही अपिलात जा, आमच्याने काही होणार नाही, इथून उठा. अरे 5 महिन्यांनी तुम्ही असे सांगताय, एका 1.5 महिन्याने तुम्ही का सांगितलं नाही? नाशिकला रिफर तिला का केलेलं नाही? माझी शासनाला एकच विनंती आहे, याच्या आधी तटकरे मॅडम आहे त्यांना मी फोन लावला, प्रकल्प मंत्री आपल्या बालविकास प्रकल्प मंत्री आधी तटकरे मॅडम यांना मी फोन लावला. त्यांनी मला फोनवर माझ्याशी त्या बोलल्या. त्यांनी मला हिचे डिटेल्स नाव मागितलेले पीला लावून. मी आज त्यांना ते नाव टाकते, फक्त हिला न्याय मिळायला पाहिजे. हिचं एकच म्हणे, मला ऑर्डर देतील तेव्हाच मी इथून उठेल.